तर आत्ता सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि फायनली आज आम्ही गणपती सिलेक्शनसाठी जात आहोत. तर डेकोरेशनचं सुद्धा काही मटेरियल घेणार आहे, ते तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला जाऊयात आता गणपती सिलेक्शन आणि मटेरियल घ्यायला. तर आत्ता आम्ही निघालो आहे आणि थोडंसं असा हलकासा पाऊस आलेला आहे, पण थांबण्यापेक्षा गेलेलं बरं कारण की पुन्हा जेवायला लवकर यायचं आहे. तर नितीश बाईक काढत आहे. साईडला जे कुंपणामध्ये उगवलेली हराळी वगैरे होते ती सगळीच काढून टाकलेली आहे. तर पहा इथंही छोट्या छोट्या गाड्यांवरती सुद्धा फुलांचं डेकोरेशनचं जे सामान असतं ते विकायला होतं. पण तिथं रेट काढाय पण सकाळचं पण नाही. तर ह्या शॉपमध्ये जायचं होतं खरं, पण गाडी पार्किंग करायला अजिबात जागा नव्हती. खूप राऊंड मारल्यानंतर शेवटी खाली एका दुकानातून माळ घेतली. तर इथं मुकुट वगैरे भरपूर काही काही सामान होतं. तर मी फक्त ही माळ घेतली. तर याची प्राईस 60 रुपये. माळांचे खूप प्रकार होते. तर अजून गणपती सिलेक्ट केला नसल्यामुळे फेटा तर काही घेणार नाही आहे आत्ता, पण छान फेटे आहेत. आणि ह्या शॉपमध्ये ह्या माळांची किंमत 40 रुपये आहे. आणि हे पाहना सेम वाकडदांडी वाटत आहे ना लांबून, पण हे सगळं प्लॅस्टिकचं आहे. पण हे बनवणं पण ही खूप सोपं आहे, हे मी तुम्हाला पुढे दाखवेलच, कारण की हे सगळं मटेरियल साताराच्या एका शॉपमध्ये मिळतं. ही सुट्टी फुलं घेऊन एक भैया रस्त्यावरतीच बसलेला आहे. थर्मोकॉल वगैरेवरती हे जमतं. तर हे आहे ते शॉप जिथं तुम्हाला सगळ्या प्रकारचं मटेरियल मिळेल. आणि ह्या शॉपमध्ये जवळजवळ आमचा 1.5 तास गेला, कारण इथे भयानक गर्दी आहे. उभं राहायलासुद्धा जागा नव्हती. आतमधलं काही जास्त मटेरियल नाही दाखवता आलेलं मला. तर इथं ती वाकडदांडीची प्लास्टिकची फुलं सगळं सगळं इथं मिळतं. हे बनवण्यासाठी जे मटेरियल लागतं ते सगळं इथं मिळतं, त्यामुळे त्यांनी हे सॅम्पल बनवून वरती ठेवलेले आहेत. अगदी जो नकली गजरा सुद्धा. तर इथं रेड सिग्नल. तर जवळजवळ 10:30 वाजता गेल्यानंतर 1 वाजला यायला. आणि एक असं कापड हवं आहे जे छान डिझाईनमध्ये असेल ते सिलेक्ट करायचं राहिलेलं आहे. आणि अजून अशा छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टी राहिलेल्या आहेत. तर आत्ता जे आणलेलं आहे मी ते तुम्हाला दाखवते. अजून एक रिंग आणलेली आहे, पण आत्ता ते नितेश झोपल्यामुळं आतमध्ये असल्यामुळे आणली नाही. तर बऱ्याच ठिकाणी हे 40 रुपयाला होतं, त्या शॉपमध्ये हे 35 रुपयाला मिळाले आहेत. जे इतर टाईमला जर म्हणलं ना आपल्याला तर अगदी 30 रुपयाला सुद्धा मिळतात, पण आता जसं की गौरी गणपतीचा सीझन आहे तर थोडासा रेट जास्त आहे. एक याहीपेक्षा छान असा रुमाल होता, पण मी बोललो यावर्षी असा घ्यावा. हा वेल्वेटचा आहे, छान वाटतो असा. आणि या व्यतिरिक्त जर मी काही आणलं असेल तर ते हे. आणि यापासून मी डेकोरेशन कसं करणार आहे हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि अजून तुमच्यासाठी एक सरप्राईज. तर ह्या खूप छोट्या घंटा आहेत ज्या मी डेकोरेशनसाठी घेतलेल्या आहेत, पण अगदी एवढ्या म्हणजे एवढ्या साईजच्या सुद्धा घंटा तिथं मिळतात. मग त्याला तुम्ही असे लटकन वगैरे लावू शकता, असे मणी लावू शकता, आणि गणपती बाप्पाच्या वरती तुम्ही अशा प्रकारे ते टांगू शकता. बरंचसं मटेरियल माझ्याकडे आहे मोती वगैरे, आणि घरी छान झाली असती ही 60 रुपयाची माळ. तर आत्ता ही लाईट आहे ना मी तुम्हाला दाखवते. तर फ्रेंड्स असा होता आजचा छोटासा डेकोरेशन शॉपिंगवाला ब्लॉग. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि